राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय निवडणूक बिनविरोध होणार असल्याचा स्पष्ट होताच सत्ताधारी आणि विरोधकांकडून राज्यसभेची सहावी जागा जिंकण्यासाठी दोन्ही बाजूनी ताकद लावली जाते इतकंच नाही तर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा आरोप देखील केला जातोय अशातच घोडेबाजार या शब्दावर अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त केली याच निमित्ताने घोडे बाजार म्हणजे नेमका काय नेमका हा हो, घोडे बाजार शब्द आला कुठून घोडे बाजार नेमका कसा होतो याच विषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऐश्वर्या सुरुवातीला पाहूया हॉर्स ट्रेडिंगचा अर्थ काय हॉर्स ट्रेडिंग अर्थात घोडे अर्था बाजार या शब्दाचा अर्थ आहे घोड्यांची विक्री अठराव्या शतकात या शब्दाचा वापर घोड्यांच्या विक्री दरम्यान केला जाऊ लागला त्या काळी व्यापारी जेव्हा घोड्यांची खरेदी विक्री करायचे आणि काही चांगलं पदरात पाडण्यासाठी ते काही जुगाड व चालाखी करायचे त्यालाच हॉर्स ट्रेडिंग म्हटलं जाऊ लागलं या काळात व्यापारी या घोड्यांना कुठेतरी लपवत असत किंवा कुठेतरी बांधत असत किंवा योग्य ठिकाणी त्यांची रवानगी करत असत त्यानंतर चालाकेने अधिकाधिक नफा घेणारा आर्थिक व्यवहार करूनच या घोड्यांची विक्री करत असत विसाव्या आणि एकविसाव्या शतकात या शब्दाचा वापर राजकारणापर्यंत पोहोचला केम्ब्रिज डिक्शनरीत हा शब्द पहिल्यांदा आला या डिक्शनरीत या शब्दाचा अर्थ अशा अनौपचारिक चर्चेशी आहे ज्या दोन पक्ष चर्चा करून अशी खेळी खेळतात ज्या दोघांचाही फायदा होईल सौदेबाजीसाठी होतो वापर हॉर्स ट्रेडिंग शब्दाचा वापर सर्वसाधारणपणे राजकारणात केला जातो जेव्हा एखाद्या जा सरकार अपयशी ठरते तेव्हा घोडे बाजाराला सुरुवात होते हा घोडे बाजार तोपर्यंत सुरू असतो जोपर्यंत नव्या सरकारचे गठन होत नाही हॉर्स ट्रेडिंगचा अर्थ हार्ड बार्गेनिंग अर्थात सौदेबाजी असा होतो यात सौदेबाजी करणारे दोन पक्ष आपापले हित लक्षात घेऊन चातुर्याने निर्णय घेतात सत्ता मिळवण्यासाठी अथवा हेतू साध्य व्हावा म्हणून राजकीय लोकांकडून मोठ्या प्रमाणात घोडे बाजार केला जातो आता जाणून घेऊया घोडे बाजाराच्या संदर्भातील एक किस्सा दळणवळणाच्या आधुनिक साधनांच्या आगमनापूर्वी घोडे दळणवळणाच्या यादीतील मुख्य घटक होते त्यामुळे व्यापार करण्यासाठी घोड्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त होतं भारतीय व्यापाऱ्यांना अरब राष्ट्रांकडून सर्वोत्तम घोडे मिळाले पूर्वी भारतीय व्यापारी आपल्या चाकरांना अरब देशांमध्ये घोडे खरेदी करण्यासाठी पाठवत असत मात्र एवढ्या लांबून परत येईपर्यंत काही घोड्यांचा मृत्यू होत असे चाकर मग आपल्या मालकांना खुश करण्यासाठी घोड्यांची शेपटी दाखवूनच गिनती करत असत म्हणजे शंभर घोडे खरेदी केल्यानंतर नव्वद घोडेच दाखवले जात असत दहा घोड्यांची शेपटी दाखवून ते मेल्याचं मालकाला सांगितलं जात असे त्यावर मालकांचाही विश्वास बसत असे त्यानंतर चाकरांनी बेईमानी सुरू केली चाकर हे शंभर घोड्यांचे पैसे घ्यायचे आणि केवळ नव्वद घोड्यांचेच खरेदी करायचे म्हणजे दहा घोड्यांचे पैसे स्वतःच्या खिशात घालत असत यालाही हॉर्स ट्रेडिंगच संबोधलं जाऊ लागलं राजकारणात घोडे बाजार कसा चालतो सुरुवातीला घोडे घेणे आणि विकणे या व्यापाराशी संबंधित असलेला हा शब्द आता राजकीय सौदेबाजीसाठी वापरला जातो <गण> खऱ्या घोडे व्यापारात फसवणूक अप्रामाणिकपणा बनवा बनवी यासारख्या गोष्टी सर्रास आणि खुलेआम केल्या जातात वरून दिसायला सारे कायदेशीर असते मात्र आतून लबाडी आणि अनैतिक मार्गांचा वापर करून पैसा कमवला जातो अगदी तसेच राजकीय सौदेबाजीतही होते बुद्धिबळात जसे प्यादे हत्ती असतात तसे घोडेही असतात खर तर घोडा हे बुद्धिबळातलं एक महत्वाचे सोंगटे असते राजकारणाचा बुद्धिबळाशी बराच जवळचा संबंध आहे त्यामुळे राजकारणातील एकमेकांचे घोडे विकत घेण्याला महत्व असते कारण सत्ता मिळवण्यासाठी दिवसेंदिवस राजकीय समीकरण बदलू लागले आघाड्यांचे सरकार येऊ लागल्याने तिथेही अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या आमदार आणि खासदारांची डिमांड वाढली त्यामुळे अशा वेळी या आमदार खासदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी अनेक प्रलोभने आणि आश्वासने दिली जाऊ लागली अशा वेळी आपली बाजू मजबूत करून बहुमत मिळवण्यासाठी आर्थिक व्यवहारही होतात साम दाम आणि दंडाचाही वापर केला जातो त्यामुळे राजकीय प्रतिनिधींच्या खरेदी विक्रीच्या या व्यवहारालाही हॉर्स ट्रेडिंग असं नाव देण्यात आलं अनेकदा विधान परिषद राज्यसभा सदस्यत्वासाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये घोडे बाजार तेजीत असल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्याही असतील भारतात घोडे बाजार शब्द कधीपासून प्रचलित एकोणीसशे सदुसष्ट मध्ये भारतातील राजकारणात या शब्दाचा प्रयोग केला गेला एकोणीसशे सदुसष्ट मध्ये हरियाणाचे आमदार गयालाल यांनी अवघ्या पंधरा दिवसात तीन वेळा पक्ष बदलला होता अखेरीस तिसऱ्या वेळी ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले त्यावेळी काँग्रेस नेते वीरेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन मजेदार विधान केलं होतं गयाराम आता आयाराम बनले आहेत असं विधान त्यांनी केलं होतं आयाराम गयाराम हे अनैतिक राजकीय सौदेबाजीचे जिवंत उदाहरण होते त्यानंतर राजकारणात आता घोडे बाजार हा परवलीचा शब्द झाला आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा